सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी कवठे मंका तालुक्यातील ढालगाव येथे राधाकृष्ण ग्राहक बाजार ग्राहकांच्या सेवेत रुजू। शनिवार दिनांक 4 सप्टेंबर 2021 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत बाजारचा भव्य शुभारंभ संपन्न। ढालगाव परिसरातील तसेच कवठे मंका तालुक्यातील नागरिकांसाठी सोयीस्कर आणि उत्तम दर्जाचे उत्पादन मिळावीत या एकमेव उद्देशाने लोकसेवेत आम्ही या बाजारच्या माध्यमातून सुरुवात केली आहे। या बाजारमध्ये ग्राहकांसाठी ऑफर्स आणि डिस्काउंटचा धमाका, कमीत कमी 5 ते अधिकचा डिस्काउंट, सर्व एकाच छताखाली होलसेल आणि रिटेल दरात विक्री, प्रत्येक वस्तू खरेदीवर हमखास डिस्काउंट, राधाकृष्ण ग्राहक बाजारची वैशिष्ट्ये, दर्जेदार उत्पादने, निवडक माल, विनम्र सेवा, बचतीची हमी, मग एक वेळ अवश्य भेट द्या आणि आपल्या सेवेची संधी आम्हाला द्या। ग्राहकांचे समाधान हेच आमचे समाधान। प्रोप्रायटर रोहित देसाई, मोबाईल नंबर 77 21 97 50 46, पत्ता स्वराज कलेक्शन, शेजारी ढालगाव, तालुका कवठे मंका, जिल्हा सांगली। कवठे मंकाळ तालुक्यात विठुरायाची वाडी गावचे शेतकरी सागर दिडमिशे यांनी आज कवठे मंकाळ तालुक्यात भाजी मार्केट व्यापारी मध्ये कारली फुकट वाटून व्यापाऱ्याचा निषेध केला। शेतकऱ्याच्या माळव्याचा व कारली या माळव्याचा दर पडल्याने शेतकऱ्याला घातलेल्या औषधाचेही पैसे निघत नसल्याने व व्यापाऱ्यांनी कमी दराने कारली मागितल्याने चक्क कवठे मंकाळमध्ये शेतकऱ्यांनी फुकट कारली ओरडून जनतेत वाटली। तर मायबाप सरकार शेतकऱ्याला व शेतकऱ्याच्या पिकाला योग्य दर मिळावा यासाठी सरकारने काहीतरी करावे अशी अपेक्षा कवठे मंकाळ तालुक्यातील शेतकरी करत आहेत। सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, कवठे मंकाळ। नाव सागर दोडमिशे, मी विठरायजवाडीतला रहिवासी असून मी 1.5 एकर कारले केले आणि इथं आलं तर 30 रुपयाला 10 किलो बॅग मागते। आमची इच्छा होती फक्त 10 रुपये किलो घेऊ दे, हे 10 पावशेर व्यापारी इच्छेत आणि यांना 100 रुपये 10 किलो बॅग द्यायला होत नाहीत, म्हणून त्यांना ती फुकट देण्यापरास गोरगरीब जनतेला मी फुकट वाटायला लागले। तुम्हाला उत्पादन खर्च किती आला? उत्पादन खर्च साधारण 1.5 लाख रुपये आलाय माझ्या 1.25 एकराला। काय उत्पादन खर्च तर निघालेला नाही, औषधाचा खर्च सुद्धा निघत नाही। त्यांनी 10 रुपये किलो फक्त औषधाचा खर्च सुद्धा निघणार नाही, फक्त बाजार भागावा म्हणून घरचा मी थोडा एवढं इतपत पैसे सुद्धा मिळत नाही। त्यासाठी फुकट व्यापाऱ्यांनी फुकट देण्यापरास या गरीब जनतेला फुकट खाऊ दे म्हणून मी आज निषेध करतो या व्यापाऱ्यांचा, कारण यांनी 100 रुपये शेतकऱ्याला द्यायची व्हायची यांची ऐपत नाही। त्यासाठी मी गरीब जनतेला 4-5 किलो कारली अशी फुकट वाटायला लागले। शासनाने तुम्हाला काय मदत करावी असं? शासनाने काय मदत करावी, फक्त शासनाने चांगला भाव मिळवून द्यावा एवढीच इच्छा आहे ह्या गरीब शेतकऱ्याची। वेळेवर आणि त्यात आणि लाईटीचा अजून चालू आहे, लाईट दिवसभर बंद ठेवायला लागले, कशी पाणी तर कसं पाजणार आहे या कारल्याला तुम्ही सांगा। शेतकऱ्यांना जगायच मुश्किल झालंय, शेतकऱ्यांचं जगणं पूर्ण मुश्किल गेलंय। ठीक आहे मग, ठीक आहे मावशी, फुकट कारले फुकट वाटले।